हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं गाव पोरले तर्फ बोरगाव केंद्र पोरले. माझं नाव वंदना विरा. माझा अनुभव असा आहे की माझ्या मुलगीच्या दुसऱ्या बाळाला बरं नव्हतं, दसरा होता आणि ज्यावेळी अमावश्या दिवशीच ते बाळ उपजलं आणि डॉक्टरने सांगितलं व्यवस्थित आहे. मग आम्ही काय असं त्या बाळाकडं म्हणजे कसं म्हटलं आता रडतं आहे बाळ म्हटल्यावर काय आम्हाला लक्षात आलं नाही. नंतर न आम्ही म्हटलं डॉक्टरांनी बोललं म्हटलं आमचं बाळ करडायचं पण झालं आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्या बाळाला तिने अगोदरच श्रेयस गाडी बोलवली आली. मग आम्ही त्या बाळाला घेतलं आणि कोल्हापूरमध्ये गेलो. कोल्हापूरमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणाले आलेत कसं तुमच्या बाळाची काय गॅरंटी नाही. आम्ही एक महिना होतो. मी आमचं मालक म्हटलं आता काय करायचं आमचं बाळ काय हे बसणार नाही. मी म्हटलं त्याचने बघा मी हनुमान चालीसा मला तिथल्या सगळे लोक विचारतात तुम्ही काय पठण करताय. मी म्हटलं हनुमान चालीसा माझं बापू आहेत माझ्या बाळाबरोबर आणि माझ्या बाळाला काय सुद्धा होणार नाही. मी म्हटलं माझं बाळ असं मी जगवूनच नेणार. अशी 100 नवसं जरी केली तरी पण मला पुरी नाही तर माझा बापू माझ्या पाठीशी उभा राहणार. आणि खरोखरच एक महिन्यानंतर दसऱ्यापासून जे एक महिना आम्ही दिवाळीत आम्हाला साधा डबा पण मिळाला नाही. आमची कवत पण नव्हती. 2 लाख 2.5 लाख अशी काय नव्हतंच. मग आमच्या गावचे शाहू बापू म्हणजे शाहू खटकर यांनी सांगितलं की बाबा तुमच्या बाळाची काय गॅरंटी नाही कारण मी तुमच्या बाळाला जीवदान देणार आहे. आणि खरोखरच तिने पण मला आणि अर्जुन खटकर यांनी दोघांनी पण मला प्रोत्साहन दिलं आणि खरोखरच माझं बाळ म्हणजे पूर्ण पूर्ण बेशुद्ध होतं. डॉक्टरनं सांगितलं तर गॅरंटीच नाही तुमच्या बाळाची. मी म्हटलं बापू मग माझं मिस्टर आलं म्हटलं तर बघ शेवटी कसं आहे मी पण पटण करतो माझ्या नातवासाठी. आणि खरोखरच माझ्या मिस्टरांनी आता कुठल्या पण कामाला जायचं असलं खरं बापूंची उदी आणि पटण. मी म्हणजे हनुमान चालीसा दररोज मला काय जेवढं कामातनं पटण होईल तेवढं मी करतोय. आणि त्यावेळी एक महिना मी पुस्तकच खाली हातातनं ठेवलं नव्हतं आणि माझ्या मिस्टरांनी पण नंतर आपण मागून घेतलं. आता म्हटलं तर माझ्या बाळासाठी मी पटण करणार. आणि खरोखरच माझं बाळ दिवाळीच्या अमावश्येलाच मी घरी घेऊन आलो. एक महिना आम्ही शिप्यारला होतो. मग व्यवस्थित आता माझं बाळ आहे. काही सुद्धा म्हणजे त्याच्यावर काही हे नाही. व्यवस्थित आहे. हरिओम श्रीराम अंबज.